नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही ऍक्च्युली दहशतीसारखी आहे. इमर्जन्सी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट चालू आहे, पॅन्डेमिक आहे. सगळे शब्द आपल्या कानावर रोज पडत आहेत. कुठेतरी आपली मनस्थिती ही विचलित होती आहे, कारण की आपल्या समोर येणाऱ्या बातम्या, आपल्या समोर येणाऱ्या चर्चाच या विचलित करणाऱ्या. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला आपलं मनोबल उंच ठेवून आपलं धैर्य बाळगून जगायचं. कुठेतरी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला एक सुखवाह अनुभव निवडायचा. मगाशी आपल्या गेस्ट पैकी एक जणांना मी विचारलं, विक्रांतींना कसे आहात, आणि त्यांनी म्हटलं वी हॅव टू बी गुड. खरंच आहे, वी हॅव टू बी गुड इन दिस सिच्युएशन. आणि हा गुड जो फॅक्टर असतो तो बऱ्याच वेळा आपल्या घरातले असे काही सदस्य असतात की जो हा गुड फॅक्टर आपला वाढवतात. माझा बोलण्याचा ओघ आहे तो अर्थातच आहे आपल्या बरोबर राहणारे आपले पेट्स किंवा पाळीव प्राण्यांकडे. एक अतिशय सुखवाह फिलिंग देणारे हे आपल्या घरातले सदस्य. आपल्या बरोबरच आपल्याला त्यांची काळजी देखील खूपच वाटते. या अशा परिस्थितीत आपल्याला घाबरलेलं बघून तेही घाबरतायत का? त्यांच्या मनात काय चाललेलं आहे? आपण त्यांची काळजी कशी घेतोय? सध्या सर्वत्र बंद असल्यावर त्यांना बाहेर फिरायलाही जर का नेता येत नसेल तर आपण काय करावं? अशा आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या बरोबर आहेत दोन सज्ञ. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सचिन व्यंदे. हे पशु विकास अधिकारी आहेत. गव्हर्नमेंट जे व्हेटरनरी हॉस्पिटल आहे नाशिकमध्ये तेथे ते कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आणि आपल्या बरोबर आहेत विक्रांत देशमुख. झेड केनाईन अकॅडमी ते चालवतात आणि ही इज अ डॉग ट्रेनर अँड अ डॉग बिहेवियरिस्ट. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांशी, जास्त करून कुत्र्यांबरोबर असलेला त्यांचा संबंध आणि त्यांना समजून घेणं हे त्यांना जास्त माहिती आहे. आपण त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारणार आहोत. डॉक्टर व्यंदे आणि विक्रांतजी, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे देशदूतच्या संवाद कट्ट्यावर. जसं मी मगाशी म्हटलं की अवघड परिस्थिती आहे, आपणच खूप कंटाळलो आहे, घरात आपल्याला अटकायला होतंय, वातावरणाची भीती वाटते. आणि आपण असं म्हणत असतो की डॉग्स आर व्हेरी परसेप्टिव्ह, कॅट्स आर व्हेरी परसेप्टिव्ह. तर खरंच यांच्यापर्यंत ही परिस्थिती विक्रांतजी पोहोचतीये का? काय होतंय? यांचं काय बिहेवियर बदलतंय का? ऍक्च्युली डॉगला कोविड काय हे डेफिनेटली नाही माहिती, पण हो परिस्थिती बदलली आहे. रेग्युलर जो माणूस घराबाहेर काही पर्टिक्युलर तासासाठी जात होता तो आता जात नाही आहे. मॅक्सिमम फॅमिली मेंबर घरामध्ये राहत आहेत आणि त्याच्यामुळे होणारा संवाद किंवा घरातलं वातावरण जे आहे ते डेफिनेटली डॉगला फरक तर जाणवतो आहे. पण हे नक्की कशामुळे होतंय, काय होतंय हे नाही त्याला समजू शकत. नाही, ते नाही समजलं तरी सुद्धा आपण असं म्हणतो की आपल्या मूड चे परसेप्शन या डॉग्सना खूप इझिली समजत असतात. की जर का मालक दुःखी आहे किंवा त्याचा हँडलर जरा इरिटेबल मूड मध्ये आहे किंवा चिडलेला आहे तर त्या हिशोबाने त्यांचे बिहेवियर बदलतो. ते तुम्हाला खुश करायला येतात किंवा ते तुमच्यापासून थोडेसे बाजूला राहतात. तर असं त्यांना काही समजता येत का? नाही, सगळेच डॉग असं करत नाहीत. थेरपी डॉग्स जे असतात, सी थाउजंड्स ऑफ डॉग्स मधना एक थेरपी डॉग प्रॉबेबल थेरपी डॉग म्हणून सिलेक्ट केला जातो. आफ्टर हिज ट्रेनिंग ऑलमोस्ट ऑल 10% फक्त सिलेक्ट होतात पोस्ट ट्रेनिंग फॉर द थेरपी पर्पज. सो असं नाहीये की तो डॉग आहे म्हणजे तो त्या टाईपनी प्रत्येक ओनरला कन्व्हिन्स करू शकेल. त्या इंडिव्हिज्युअल डॉगची पर्सनॅलिटी जर तशी असेल तर डेफिनेटली तो पेट डॉग जरी असला, तो अनट्रेन जरी असला थेरपीसाठी, तरी सुद्धा तो बिहेवियर तसं दाखवू शकतो. तो कन्सोल करण्याचा प्रयत्न करू शकतो, पुश करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण सगळेच करू शकतात किंवा पर्टिक्युलर एखादी ब्रीडच करते असं काही नाही. असं म्हणताय डेफिनेटली. डॉक्टर व्यंदे, तुम्ही काय सांगाल की सध्या काय समस्या येत आहेत या लॉकडाऊनच्या काळात? या डॉग्सच्या हेल्थ बाबत काही इश्यूज येत आहेत का? आणि फॅमिलीज कन्सर्न आहेत, ओनर्स कन्सर्न आहेत. ओके, सर्वप्रथम मॅडम, आज जागतिक पशुवैद्यक दिन आहे. टुडे इज वर्ल्ड व्हेटरनरी डे.
तर सगळ्यात पहिले मी त्याच्या सर्वांना शुभेच्छा दिच्छितो. तर मी डॉक्टर सचिन मेंढे, मी पशुधन विकास अधिकारी म्हणून, येस थँक्यू, तर मी पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय ते कार्यरत आहे. सध्या पॅन्डेमिकच्या काळात जी आमची रेग्युलर ओपीडी असायची त्याच्यापेक्षा नक्कीच 20-30% फरक पडलेला आहे. इवन आम्हीही पेट ओनर जे आहेत त्यांना सांगतो की गरज असेल तरच बाहेर पडा. ज्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो किंवा आपण जस्ट फोन कॉलवर आपण जर ते करू शकतो तर ते आपण तेवढं अटेंड करायला हवं. सध्या तरी असं स्पेसिफिक काही असा आजार नाहीये की जो डॉग मध्ये दिसतोय. इन जनरल सध्या काही गॅस्ट्रोच्या केसेस आहेत, बाकी मग स्किन प्रॉब्लेम या मेजर इश्यू आहे डॉग मध्ये सध्या, त्या केसेस आमच्याकडे येत आहेत. किंवा काही फिवरच्या केसेस आहेत. त्याच्यानंतर जे रेग्युलर वॅक्सिन होत आहेत सध्या, जे नवीन पपी त्या लोकांनी घेतले समजा, तर त्याचं वॅक्सिनेशन वगैरे हे रेग्युलर आता बेसिसवर सध्या आमच्याकडे चालू आहे. फक्त डॉग ओनरला आम्ही सांगतो की खूप इमर्जन्सी असेल किंवा खूप गरज असेल तर तुम्ही हॉस्पिटलला या, वी आर सर टू यू, आम्ही आहोतच तिथं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच ओनरला सांगूनही समजत नाही किंवा आम्ही सांगतो अननेसेसरी दोन दोन तीन तीन जण किंवा लहान मुलांना घेऊन सुद्धा ते सध्याच्या काळात सुद्धा बाहेर पडतात. कारण सेकंड वेव जी आता म्हणते भयानक आहे, तरी सुद्धा अजून बऱ्याच लोकांना त्या बाबतीत सिरियसनेस नाही आहे. हा, किंवा पेटच्या नावाने लोक बाहेर पडतात असं पण पाहिजे. एक गोष्ट आपण समजली पाहिजे, कोविड जो आहे हा डॉगला, कोविड 19 पर्टिक्युलरली, कोविड 19 हा डॉगला अफेक्ट करणारा नाहीये. डॉक्टर साहेबांनी जो सल्ला दिला तो ह्युमन साठी आहे, ह्युमन साठी, डॉग साठी नाही आहे. सो हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर साहेब, मला आणखी तुमच्याकडे क्लॅरिफिकेशन असं हवंय की आपल्याकडे सध्या पोस्ट खूप व्हायरल होत आहे की आता कुठल्या तरी देशामध्ये की कुत्र्यांमध्ये पण आता हा आजार दिसायला लागलाय. पर्टिक्युलरली मांजरांच्या बाबतीत बोललं जात आहे की कॅट्स मध्ये खूप सारा एक वेगळ्या प्रकारचा आजार, अचानक त्यांना वॉमिटिंग होणं, लूज मोशन होणं, त्यांनी जेवण बंद करणं, लिस्टलेस होणं, असं कॅट्स मध्ये दिसायला लागले. असं काही तुम्हाला ट्रेंड दिसतोय का या वन ऑफ तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिस मधल्या केसेस आहेत? कॅट्स मध्ये पण असे सिम्पटम्स आहेत, पण इट्स नॉट रिलेटेड टू दिस थिंग कोविड. बऱ्याच आता इंडियात तरी अॅनिमल्स मध्ये कुठला कोविड आपल्याकडे डिटेक्ट झालेला नाही, म्हणजे रेकॉर्ड नाही. आणि जेव्हा सार्स सीओ कोविड 2 आला होता तेव्हा खूप जेव्हा आधी जेव्हा सार्स डिक्लेअर केला होता, तर तेव्हापासून कोरोनाचं वॅक्सिन हे ऑलरेडी डॉग्स मध्ये आम्ही करतोय रेग्युलरली. पण इंडियात तरी तशी केस रिपोर्टेड नाहीये. पण कॅट्स मध्ये पण ड्यू टू सम व्हायरल इन्फेक्शन जसं गॅस्ट्रो एन्टरायटिस वगैरे होतं डॉग मध्ये कॅट मध्ये, तर त्या दृष्टीने बरेच असे सिम्पटम दिसतात की ज्याच्यात ओमिशन होतं, डायरिया होतं. त्याच्यानंतर ऑलरेडी तुमचं ओमिशन झालं, लूज मोशन झालं की तर डिहायड्रेशन होणार, परत ते खाणं पिणं बंद करणार. तर या आणि बरेच असे लक्षण असलेले कॅट्स पण सध्या आहेत आमच्याकडे, पण खूप जास्त प्रमाणात नाही, क्वचित आहे. विक्रांतजी, मला असं सांगा की नॉर्मली डॉगना सवय असते आणि खूप साऱ्या घरांमध्ये बाहेर स्पेस नसते, त्याच्यामुळे डॉगना आता टू वॉक द डॉग इज नॉट अ पॉसिबिलिटी एनी मोर. अशा वेळेस घरच्या घरी काय करावं? दोन भाग आहेत याच्यामध्ये की डॉगला वॉक देणं पॉसिबल होत नाहीये असं नाही आहे. सो पर्टिक्युलरली कोविडचे ह्युमन साठीचे जे नॉर्म्स आहेत, सो सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क घालणं म्हणा, सॅनिटायझेशन प्रॉपर करणं, हे जर केलं तर डेफिनेटली डॉगला वॉक आपल्याला देता येतो. त्याच्यामध्ये एकच ऍडिशन आहे की डॉग्सच्या ज्या ऍक्सेसरीज आहेत, लीश कॉलर, ह्या फ्रिक्वेंटली साबणाने धुतल्या गेल्या पाहिजेत. आणि डॉग सुद्धा रेग्युलरली स्पॉन्ज बाथ त्याला दिला गेला पाहिजे. जर तुम्ही त्याला रेग्युलरली बाहेर घेऊन जात असाल तर त्याचे पॉज, त्याचे कोट जो आहे तो डेटॉल म्हणा, सॅव्हलॉन म्हणा, किंवा डॉगचे स्पेसिफिक काही क्लिन्झर येतात ते वापरून आपण डॉगला स्पॉन्ज बाथ देऊ शकतो. हा मोठा गैरसमज आहे की डॉगला वॉक देता येत नाही, मे बी काही भीती असेल म्हणून असेल, किंवा एक प्रिकॉशनरी ऍक्शन म्हणून मेडिकल फॅसिलिटीमधनं हे सांगितलं जात असेल, पण त्याचा डॉगला अफेक्ट होणार नाहीये. जर तुम्ही जसे भाजी घ्यायला बाहेर पडताय आहात तसंच डॉगला वॉक देऊ शकता. मला वाटतं सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला अलाउड आहे आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 6 ते 8 या दरम्यान आपल्याला डॉग वॉकला अलाउड आहे. दुसरी गोष्ट, जर आपल्याला बाहेर जाणं पॉसिबल होत नसेल काहीही कारणामुळे, तर आपण डॉगला फिजिकल मेंटल स्टिम्युलेशन जेव्हा पॉसिबल होत नाही तेव्हा मेंटल स्टिम्युलेशनवर जास्त जोर दिला पाहिजे.
सो मेंटल स्टिम्युलेशन करताना आपण डॉगला जे नॉर्मल फीड करतो की बाबा बाउल मध्ये दिलं आणि त्याला वाढलंय आपण, तसं न करता त्याला ते अन्न शोधायला लावणं. सो डिटेक्शनचे काही गेम्स आहेत ते त्याला शिकवणं, स्टेप बाय स्टेप शिकवावे लागतात. अचानक करायला गेला तर बट ऑबियस त्याला माहिती नाहीये, आजपर्यंत त्याने कधी अन्न शोधलं नाहीये, पुढ्यात वाढलं ते त्यांनी खाल्लंय. स्टेप बाय स्टेप इंटरनेटवर अवेलेबल आहे, माझ्या युट्यूब चॅनलवर याच्याबद्दल डिटेल माहिती आहे. सो तुम्ही ते वेगवेगळे आहेत, फूड डिस्पेन्सर टॉईज येतात, सो ते टॉईज आपण घरी पण बनवू शकतो. कोल्ड्रिंक्सच्या ज्या मोठ्या बॉटल्स असतात त्याच्याबरोबर आपण फूड डिस्पेन्सर टॉईज बनवू शकतो, कारण का आता ऑनलाईन तर तुम्ही घेऊ शकत नाही. आय डोंट नो वेदर पेट शॉप्स आर अलाउड टू सेल टॉईज ऑर नॉट, फूड तर सेल करायला त्यांना परमिशन आहे, आय डोंट नो टॉईजला आहे की नाही. या पद्धतीने तुम्ही मेंटल स्टिम्युलेशन द्या त्यांना. घरातले नियम जे आहेत, तो फॉर एक्झाम्पल की बाबा किचन मध्ये एंट्री नाही करायची, किंवा फर्निचरवर चढायचं नाही, किंवा पपीज असतील तर निपिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा सॉक्स घेणं, शूज चू करणं वगैरे, हे जे डिस्ट्रक्टिव्ह कामं आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ओबिडियन्स ट्रेनिंग तुम्ही डॉगला शिकवू शकता. सीट डाऊन ह्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या नॅचरली डॉग करतो, पण कोणाच्या तरी सांगण्यावर ना क्रिया करणं, दॅट्स अ जॉब, राईट. मला जेव्हा टीव्ही बघायचा, मी उठतो, बटन लावतो, रिमोट घेतो, टीव्ही लावतो. आता ते माझ्यासाठी काम नाही, कारण मला ते करायचं होतं, पण मला टीव्ही बघायचं नाहीये, पण घरातल्या दुसऱ्या मेंबरनी सांगितलं की जरा टीव्ही लावून रिमोट दे, तर मग मला ते काम वाटतं, राईट. तर त्या पद्धतीने ओबीडीएसची प्रॅक्टिस आपण घेऊ शकतो. मेन गोष्ट ह्याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की डॉग्सचा कुठंही आपण आपले इमोशन सॅटिस्फाय करायला वापर केला गेला नाही पाहिजे. मागच्या लॉकडाऊन मध्ये जो मेजर प्रॉब्लेम मला फेस करावा लागला होता, माझ्याकडे ज्या कंप्लेंट्स आल्या होत्या की लोक घरात राहिली आहेत, करायला काही नाही, म्हणून 24 तास ते डॉगला त्यांच्या पेटला फुल अटेन्शन देतात, राईट. ते फुल अटेन्शन तुम्ही 1 महिने 2 महिने किंवा जे काही कालावधी घालवत आहात, आपण हे विसरून चालणार नाही की हे पॅन्डेमिक आज ना उद्या संपणार आहे, आणि नंतर परत तुम्ही तुमच्या रुटीन लाईफला येणार आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या रुटीन लाईफला येतात, तेव्हा डॉग हा बदल ऍक्सेप्ट करू शकत नाही, आणि त्याच्यामध्ये सेपरेशन अँझायटी येते, कारण का 24/7 अटेन्शन मिळालेलं होतं, आणि अचानक तुम्ही परत तुमची लाईफस्टाईल बदलली. वी शुड नॉट फॉरगेट, ह्युमन इज ओनली स्पीशी इन द वर्ल्ड, स्वतःची लाईफस्टाईल बदलू शकते, पण जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही अशा स्पीशी नाहीये ज्या एवढ्या रॅपिडली त्यांचं जीवनमान बदलू शकतं. ह्या मेजर गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. डॉग हे आपले इमोशन सॅटिस्फाय करण्याचं साधन नाही आहे, राईट. फिजिओ सायकोलॉजिकल म्हणा किंवा थेरपी डॉग्स जे आहेत ती वेगळी कन्सेप्ट आहे, सगळी डॉग असं घेत नाहीत. खूप क्लायंट्स मला असे मिळाले ज्यांना काहीतरी बिकॉज ऑफ लास्ट लॉकडाऊन त्यांना काहीतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर क्रिएट झाली, काहीतरी इमोशनल थोडेसं त्यांना प्रॉब्लेम्स आले. सो समवन सजेस्टेड देम, सो दे गॉट अ पपी, दे गॉट अ डॉग, राईट. आणि मग सगळं चुकीचं होत गेलं त्याच्यामध्ये, ज्या गोष्टीसाठी तो पपी घेतला गेला किंवा डॉग घरामध्ये आणला गेला ते पर्पज सर्व झालं नाही, आणि वेगळ्याच प्रॉब्लेमला त्या फॅमिलीला फेस करावं लागलं. सो वन थिंग वी नीड टू डू, बेसिकली आय थिंक व्हॉट यू वॉन्ट टू से इज की डोंट ट्रीट अ डॉग टू सॅटिस्फाय युअर इमोशन्स, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग तुम्ही म्हणताय, आणि त्याचबरोबर ते काय तुमचं एंटरटेनमेंटचं साधन नाहीये. ऍब्सोल्युटली, राईट, ऍब्सोल्युटली. सो ही इज अन ॲनिमल, सो ही नीड अ फिजिकल अँड मेंटल स्टिम्युलेशन. शक्य तेवढं फिजिकल स्टिम्युलेशन द्या, नाही तर त्याची कव्हर तुम्ही मेंटल स्टिम्युलेशन देऊन घरात करू शकता. करू शकता, डेफिनेटली. डॉक्टर गांधे, तुमच्या अनुभवात सध्याच्या परिस्थितीत जेव्हा या लोकांची काळजी घ्यायची आहे की आपले पाळीव प्राणी आहेत, मग ते जास्त करून आपण कुत्रे मांजरेच बोलतो, पण आता जर का तुम्ही जेव्हा व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये काम करताय तर तिथे निश्चितपणे खूप सारे गायी आहेत, म्हशी आहेत, बैल आहेत, की जे पशुधन आहे, की जे आपण आपल्या ऍग्रो सेक्टरमध्ये वापरतोय. काही शेतांवरती घोडे असतात, काही शेतांवरती ससे असतात, तर या सगळ्याची या दिवसांमध्ये काळजी कशी घ्यावी, त्यांना कसं तुम्ही एंगेज ठेवणार आहात, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा व्यवहार कसा असणार आहे. जसं विक्रांत सरांनी जे सांगितलं ना की बऱ्याच लोकांनी पपी खूप जास्त प्रमाणात घेतले या लॉकडाऊन नंतर, म्हणजे त्यांचं एन्झायटी कमी करण्यासाठी म्हणा किंवा या गोष्टीसाठी, तर ते त्याच्यात पण खूप हे झालं. बऱ्याच लोकांनी अननेसेसरी पपी घेतले, त्यांना कसं पाळायचं काय ते माहित नव्हतं, पण ते आता ठीक आहे ते झालं. नंतर मग हळूहळू ते बाय थोडस अनुभवाने म्हणा कोणाला विचारून त्यांनी ते गोष्टी मॅनेज केल्या. आता आमच्याकडे जसं आहे डॉग्स आणि कॅट्स याच्या व्यतिरिक्त इतरही बरेच प्राणी येतात, जसं ससा येतो, बाकी मग गाय म्हैस शेळी मेंढी असे प्राणी आहेत. शक्यतो गाय म्हैस यांचं जे आहे
पूर्वीच्या काळात हॉस्पिटलला यायचे, आता बरेच वेळेला लोकल त्यांच्या स्तरावर काही पॅरावेट्स आहेत किंवा आमचे काही डॉक्टर आहेत लोकल लेवलला, तर ते त्यांना तिथं मॅनेज करतात. शेळी सारखं प्राणी तिथं आणतात तर ते आम्ही ट्रीटमेंट करतो. तर डॉग कॅट मध्ये मॅक्सिमम वेळेला जे सांगतो आम्ही, आता जसं विक्रांतजींनी सांगितलं की पोटीला बाहेर नेणं आणि त्याला जर त्या वेळेत नेलं नाही तर त्याच्या सायकोलॉजीवर त्याचा सुद्धा खूप परिणाम होतो. पण बऱ्याच आता जे अपार्टमेंट आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांचं म्हणजे काही पेशंट त्यांच्या अपार्टमेंट सापडलेले आहेत, त्यांनी ते अपार्टमेंट सील केलं आहे, अशा वेळेला तुम्ही तिथनं पण बाहेर जाऊ शकत नाही. तर अशा वेळेला सुद्धा जसं तुमचं पॉटीचं एक पॉट आहे किंवा तुमचं न्यूजपेपर आहे याचा सुद्धा तुमचं एक एक सर्टन त्याला एक जागा देऊन त्याला पॉटीची सवय पण घरात पण त्याला लावली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आता तर शक्य आहे की थोडंफार आपण बाहेर नेऊन त्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर समजा बाहेर नेलं तुम्ही, बाहेरनं घरात आणल्यावर सुद्धा त्याचे पॉज वगैरे ते धुवून काढणे किंवा सॅनिटायझेशन करून घेणे व्यवस्थित, त्याच्यासोबत आपलं पण सॅनिटायझेशन करून घेणे. त्याच्यानंतर बाहेर पडल्यावर जसं इतर पेट ओनर आहेत त्यांच्याशी आपण त्या तिथं सुद्धा एक सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं पाहिजे, जेणेकरून आपण पेट्सची काळजी घेता घेता आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जे आता आपण घरात फूड वगैरे देतो डॉग फूड, मॅक्सिमम वेळेला आता बऱ्याच वेळेला लॉकडाऊन लागते म्हणून आपण अननेसेसरी फूड पण बरेच लोक जास्त घेऊन ठेवतात, तर आय वुड सजेस्ट की त्याच्या सुद्धा कमी पडू नये म्हणून तुम्हाला हवं तेवढंच तुम्ही फूड घ्या. कारण आता फूड हे पेट फूड इमर्जन्सी मध्ये आहे, ते एनी टाइम अवेलेबल आहे त्यांच्या टायमिंग मध्ये. तर त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला समजा फूड संपून जातं, कोणाला अन्न होत नाही किंवा घरात कोणी कोविडचे पेशंट असेल, तर तशा काळात आपण घरातलं जे सुद्धा घरातलं जेवण आहे ते सुद्धा आपण त्यांना एक सबस्टिट्यूट म्हणून थोड्या प्रमाणात एक चेंज करू शकतो. अचानक तर चेंज करणं चुकीचंच आहे, ते पण थोडं थोडं करू शकतो आपण जसं आता बाहेर सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर काही मेडिकल इमर्जन्सी येतात, जसं कधी कधी ताप येतो, कधी कधी डॉग नर्वस असतो, तर माझ्या मते एक बेसिक जे फर्स्ट एड मेडिसिन आहे तसे ते सुद्धा घरात असायला हवं. जसं तुमचं बेटेडिन आहे, बँडेज आहे, कधी कधी जखम होते चालताना, किंवा हे आपण जे घरी ऍटलीस्ट एक फर्स्ट एड करू शकतो. समजा ताप आला आहे किंवा स्निजिंग होत आहे, तर हे बेसिक थोडे मेडिसिन आपण एक घरात आणून ठेवू शकतो, जेणेकरून जर काही कंप्लेंट आली तर त्याच्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर पर्सनल हायजीन परत डॉगची हायजीन, तर ते सुद्धा आपण त्याच्यात मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर संतुलित आहार त्यांचा जो आहे रेग्युलर, हा तो सुद्धा मेंटेन केला. तुम्ही म्हणताय की डॉगची काळजी घेताना त्याचा आहार, त्याचं हायजीन, त्याचं क्लिनलीनेस, आणि त्याचबरोबर त्यांना आपण जेव्हा वागवतोय तेव्हा आपलं डिस्टन्सिंग, आपली काळजी, हे सगळं घेणं गरजेचं आहे. डेफिनेटली ही काळजी आपण घेऊच. ही सगळी जेव्हा आपण चर्चा करतोय की आपण एका वातावरणात आहोत आणि आपल्या बरोबर आपले असलेले हे पाळीव प्राणी की जे खरं तर एका अर्थाने आपल्या घरचे सदस्य झालेले, या सगळ्यांची देखभाल कशी करायची याविषयी आपण बरंच काही ऐकतोय. एक मुद्दा याच्यात असा येतो तो म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याबाबत. मगाशी सरांनी सांगितलं की डॉग फूड आणून ठेवा आणि ते तुम्हाला इमर्जन्सी मध्ये मिळू शकते, पण एक आपली सवय असते की आपण जे खातो ते आपण आपल्या या सगळ्या पेट्सना खाऊ घालतो. सध्याच्या काळात बऱ्याच घरात सगळे लोक घरी असल्या कारणाने खूप नवीन नवीन पदार्थ बनत आहेत, खूप तळलेले पदार्थ बनत आहेत, बेक खूप साऱ्या गोष्टी बनत आहेत. या सगळ्या परिस्थितीत जेव्हा खूप काही घरात बनतंय, वेगवेगळे पदार्थ बनत आहेत, तर अशा वेळेस एक टेंडन्सी असते की जे आपण खातो ते आपण आपल्या या फेलोला द्यावं. तर यांचे फूड पॅटर्न्स कसे सांभाळावेत असं तुम्ही सांगितलं. पर्टिक्युलरली ह्युमन फूड बट ऑब्विस कॅनिन स्पीशीजला सगळं चालतं असं नाही. इनफॅक्ट बऱ्याचशा गोष्टी ह्या चालत नाही. इंटरनेटवर त्याची भरपूर माहिती अवेलेबल आहे. आता डॉक्टर साहेब पण आहेत माझ्यापेक्षा, ते जास्त योग्य आहेत या विषयावर बोलायला. पण फ्राईड आयटम्स म्हणा किंवा स्पायसी फूड म्हणा किंवा शुगर असलेले आयटम, कॅफिन असलेले आयटम्स, हे आपण डॉगला कधीही देऊ नयेत. त्याचे लॉंग टर्म खूप दुष्परिणाम होतात. कोविड म्हणून असं नाही पण एरवी सुद्धा डॉगचा वाढदिवस आहे, आपल्याकडे डॉगचे केक्स मिळत नाही म्हणून ह्युमन केक डॉगला फीड केला जातो. आय एम सॉरी टू से पण माझ्या दृष्टीने त्याच्या वाढदिवशी तुम्ही त्याला स्लो पॉइझन खायला घालत आहात. प्लीज तुम्ही इमोशनल होऊ नका ह्या गोष्टींकडे, त्याच्या शरीराकडे बघा. त्याच्या सी इट सिम्पल, इफ यू आर लव्हिंग अ डॉग यू शुड लव्ह हिम फॉर व्हॉट ही इज.
यू आर नॉट सपोज टू ट्राय टू कन्वर्ट हिज पर्सनॅलिटी इन टू अ ह्युमन अँड देन ट्रीट हिम ॲज अ ह्युमन. दुसरी गोष्ट, जर आपण कोविड संदर्भात, ह्या पॅन्डेमिक संदर्भात जर आपण बोलायचं झालं, तर आता हे खूप कॉमन होतंय की घरात बसले आज एक मेंबर खायला येतोय, थोड्या वेळाने दुसरा मेंबर काहीतरी खायला देतो आहे, ओव्हर फिडिंग होत आहे, एक्सरसाइज कमी आहे आणि फिडिंग जास्त होत आहे, रॉंग डाएट ही होतच आहे. तर ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की प्रॉपर कॅनिन स्पीशीचं जे डाएट आहे ते त्याला देणं आणि लिमिटेड डाएट देणं. ओव्हर फिडिंग प्लीज ट्राय टू अवॉइड इट. त्याचे सायकोलॉजिकल ऍज वेल ऍज फिजिकल ऍस्पेक्ट ड्रॉबॅक्स आहेत. वेंदे सर काय सांगाल की यांची खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यावी, पर्टिक्युलरली एक तर आता आपण हा सगळा बंदचा माहोल आहे आणि दुसरं म्हणजे उन्हाळा आहे, प्रचंड उन्हाळा आहे, गर्मी वाढती आहे, यांना पण या गर्मीचा काही त्रास होतोय का आणि त्याच्यापासून त्यांच्यासाठी काय करावं, या गर्मीला अगदी अडॅप्ट करावं किंवा ते सोयीस्कर जावं त्यांच्यासाठी म्हणून. बरोबर, जसं गर्मीचा त्रास आपल्याला होतो तसं पेट्सला होतो. त्यातले जे मॅक्सिमम ते केसाळ जे डॉग आहेत, समजा आता जर्मन शेफर्ड आहेत, गोल्डन रिट्रीव्हर आहेत, तर बऱ्याच वेळेला जास्त केसाचं प्रमाण असल्यामुळे त्यांनाही गर्मीचा तेवढा त्रास होतो. त्याच्यानंतर विक्रांतजींनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलं की त्यांची पर्सनॅलिटी चेंज करण्याच्या भानगडीत पडू नका. बऱ्याच वेळेला आपण जे आवड तळलेले पदार्थ मॅक्सिमम दिले जातात, काही लोक चॉकलेट सुद्धा डिली देतात असं पण आहे, तर अशा गोष्टी शक्यतो आपण अवॉइड करायचे. पाणी भरपूर, त्यांना पाणी तर त्यांना ॲम्पल ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर त्यांना असायला हवं, त्यांना जितकं पाणी पिते तेवढं चांगलं आहे. त्याच्यानंतर जे डॉग फूड पण आहे त्याचं पण एक लिमिट असतं, त्यांच्या वजनानुसार जो आहार आहे ऑलरेडी त्यांचे जे फूड बॅग असतात त्याच्यावर पण त्यांनी मेन्शन केलं असतं ऑलरेडी, तर त्याच्यानुसार आपण जो 3 टाइम 4 टाइम जे काही देतोय आपण, जसं पपीजमध्ये बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला 4 टाइम त्यांना जेवण देतो, त्याच्यानंतर जे ऍडल्ट डॉग आहेत त्यांना 3 टाइम शिफ्ट करतो, बरेच पेट ओनर आपण 2 टाइम त्यांना डॉग फूड देतात, 1 टाइम आपलं घरचं खाणं देतात, जसं बॉईल एग आहे, बाकीच्या नंतर चिकन राईस आहे किंवा काही व्हेजिटेरियन आहे, बरेच लोक भाज्यांचं सूप आणि राईस असं देतात, भाज्यांचं सूप आणि पोळी असं चुरून देतात. तर हे आपण डॉग फूड आणि आपलं घरचं जेवण याच्यासोबत थोडं कॉम्बिनेशन मध्ये दिलं तर ठीक आहे. पण ओव्हरऑल जर एखादा डॉग समजा डॉग फूडर असेल पण अचानक तर त्याला घरच्या याच्यावर शिफ्ट करणं तेही चुकीचं आहे. सी, डॉग फूड इज अ बॅलन्स्ड डाएट, त्याच्यात सगळ्या प्रकारचे घटक त्यांनी इन्क्लूड केलेले असतात आणि जे डॉगला मिळायला जे न्यूट्रिशन मिळायला हवेत ते सगळ्या गोष्टी मिळतात आणि जे आपण घरचं खातो त्यातनं सगळेच त्यांना न्यूट्रिशन मिळेल असं नसतं, त्याच्यामुळे डॉग फूड आणि घरचं हे असं कॉम्बिनेशन मध्ये द्यायला पाहिजे. पूर्ण चुकीचं आहे मॅडम, जसं त्यांनी सरांनी सांगितलं स्लो पॉइजन आहे एक प्रकारे ते, तर स्वीट आईस्क्रीम केक्स चॉकलेट्स हे तर मी तो म्हणतो अवॉइडच करायला पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये पण डायबिटीस असतो, जेव्हा ओल्ड एज होतात तर बऱ्याच वेळेला त्याचेही त्यांना दुष्परिणाम दिसतात, तर त्या गोष्टी आपण काळजीपूर्वक ते करायला हवं. ओके ओके राईट. एकंदरीत जसा या लॉकडाऊनचा आपल्यावर परिणाम होतोय तसा विक्रांतजी यांच्यावर पण काही परिणाम होतोय का, इन द सेन्स दे मे नॉट अंडरस्टँड कोविड डेफिनेटली, पण काहीतरी बाहेर चाललंय किंवा घरात काहीतरी वेगळं वातावरण आहे असं समजू शकतात का हे पेट? हो, घरातल्या वातावरणात जर बदल झालेला असेल तर डेफिनेटली ते समजतात. लास्ट लॉकडाऊनचा माझा एक अनुभव आहे जो मला खूप फेस करावा लागला, त्याच्यानंतर मला काही वेबिनार्स घ्यावे लागले टू ऍड्रेस दॅट इश्यू. लॉकडाऊनमुळे नक्कीच झालं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. इट्स नॉट ओनली अबाउट डॉग, इट्स नॉट ओनली अबाउट ह्युमन, इट्स अबाउट अॅनिमल सायकोलॉजी. वी ह्युमन्स आर ऑल्सो अन अॅनिमल, राईट. आता अॅनिमल सायकोलॉजी काय सांगते की जर तुम्हाला सफिशियंट लेवलवर फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन लॉंगर टर्म मिळालं नाही तर तुमची सुरुवात होते बोर्डमनी, तुम्ही बोर व्हायला लागता. सेम सिच्युएशन तुमच्या आयुष्यात कंटिन्यू राहिली तर ते बोर्डम फ्रस्ट्रेशन मध्ये बदलतं आणि लॉस्ट लॉकडाऊन मध्ये हाच अनुभव आपल्याला आला आणि आउट ऑफ दॅट फ्रस्ट्रेशन आपल्याकडे म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड, नॉट ओनली इन इंडिया, ओव्हरऑल वर्ल्ड डोमेस्टिक व्हायलन्स हा खूप वाढला. डोमेस्टिक व्हायलन्स वाढला याचाच अर्थ घरातलं वातावरण जे आहे ते बिघडलेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम हा डेफिनेटली डॉगच्या सायकोलॉजीवर होतो, कारण का डॉग हा पॅक अॅनिमल आहे, त्यांच्यामध्ये ना खूप सोपं आहे, जर तुझं आणि माझं जमत नाहीये ना तू माझ्या कुटुंबापासून वेगळा राहा, तू तुझा वेगळा संसार हा त्यांचा सिम्पल रूल. पण विदिन द पॅक जर काही डिस्प्यूट होत असतील
फ्रिक्वेंटली जसं आता पेट डॉगच्या बाबतीत ह्युमन फॅमिली हा त्याचा पॅक झाला पण त्याच्या पॅक मध्ये जर फ्रिक्वेंटली असे काहीतरी डिस्टर्बन्स होत असतील विदिन द मेंबर्स काही डिस्प्यूट होत असतील तर त्याचा सायकोलॉजिकल परिणाम त्याच्यावर होतो जसा लहान मुलांवर घरातल्या वातावरणाचा परिणाम होतो तसाच होतो कारण का डॉग ही हा सोशल अॅनिमल आहे सोशल वातावरणात राहण्यासाठी तो बनलेला आहे आणि कॅनिन कम्युनिकेशन मध्ये ह्युमन सोसायटीत जसं राहतात तसं राहत नाहीत कॅनिन कम्युनिकेशन कॅनिन सोसायटीचे राहायचे नियम वेगळे आहेत ह्युमन सोसायटीचे ह्युमन सोसायटीत राहायचे वेगळे नियम आहेत तर आपण थोडासा हा फरक बघितला पाहिजे. दुसरी गोष्ट मगाशी मी सांगितलं तसं सेपरेशन अँझायटी खूप अटेन्शन दिलं जातं. मी सजेस्ट करेल की दिवसातले काही तास डॉगला एकट्याला राहू देत मे बी त्याचा क्रेट असेल त्याचा जो काही एरिया असेल जरी तुम्ही घरातच आहात तरी तुमच्यापासून त्याला थोडंसं वेगळं राहू देत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेपरेशन अँझायटी डेव्हलप होणार नाही. इट्स लाईक तुम्ही त्याला ट्रेन करत आहात की लॉकडाऊन संपल्यानंतर बाबा मी परत माझ्या ऑफिसला जाणार आहे मी परत माझ्या कामाला लागणार आहे याचं ट्रेनिंग तुम्ही देताय. जर तसं झालं नाही तर लॉकडाऊन संपल्यानंतर डॉग वोंट अंडरस्टँड की इतके दिवस मला जे अटेन्शन मिळत होतं ते आता का नाही दिलं जात आहे आणि मग त्याच्यामुळे त्याला सेपरेशन अँझायटी येते आणि सेपरेशन अँझायटी मधनं खूप डिस्ट्रक्टिव्ह बिहेव्हिअर कडे जातो एक्सेसिव्ह बार्किंग कडे डॉग जातो सो असे बरेच दुसरे दुष्परिणामही भोगावे लागतात. याच्यात अजून एक मला ऍडिशन करावं वाटतं की जसं तुम्ही म्हटलं की डोमेस्टिक व्हायलन्समुळे पण ते डिस्टर्ब होत आहे बऱ्याच फॅमिलीमध्ये काय होतं की पूर्ण फॅमिलीची फॅमिली ही कोविड पॉझिटिव्ह आहे आणि त्यांच्यात तो घरात पेट आहे तर बऱ्याच वेळेला ते मित्राकडे किंवा दुसऱ्याकडे ते दिलं जातं तर मिनिमम 15 ते 20 दिवस तो डॉग अचानक तो त्याची जागा चेंज करतो त्याच्याने सुद्धा बराच फरक पडतो. आता आमचा एक जस्ट एक माझा क्लायंट होता त्याच्यावर तो पॉझिटिव्ह होता त्याच्यानंतर त्याच्या मित्राकडे दिलं तो जेव्हा परत आला तर त्याचं पूर्ण बिहेव्हिअर चेंज झालं होतं. त्यांचा फोन आला की तू काही खात नाहीये तो असा पडून जातो झुकून जातो तर हा सुद्धा एक त्याच्यात इफेक्ट आहे. म्हणून जेव्हा आपण ज्याच्याकडे देतोय त्याला सुद्धा म्हणत वाटतं आपण सजेस्ट केलं पाहिजे की आम्ही कुठल्या प्रकारे त्याला याच्याशी बिहेव्हिअर करतो तर ते सुद्धा त्याला जर सांगितलं गेलं तर ऍटलिस्ट तो थोडा असेल आपण त्या टाइपचा तो ऍडजस्ट करतो परत आल्यावर मग तो त्याला ते ऍक्सेप्ट करायला सोपं होईल. सर कॅट्सचे पण काही इश्यूज असतात अशा पद्धतीचे? कॅट्स एक मॅडम कॅटच्या बाबतीत असं आहे कॅट एक स्वतःच एक स्वतःची टेरिटरी आहे. कॅट आणि डॉग मध्ये खूप डिफरन्स आहे. जसं कॅट डॉग आपण आपल्याला पाहिजे तसं त्या याच्यात आपण ते मोल्ड करू शकतो तसं कॅटला नाही करू शकत. आपण कॅटची टेरिटरी असल्यामुळे ते त्यांना स्वच्छंद राहायला आवडतं त्याच्या आपण असं खूप डॉग सारखं ट्रेनिंग देऊन त्यांना आपण असं याच्यात नाही करू शकत आपण. पण ते आपले माणसाळलेले असतात आपल्याप्रमाणे आपण जसं वागतो बोलतो ज्या गोष्टी करतो त्याच्याप्रमाणे त्यांना आपण ती थोडी सवय लावू शकतो. पण डॉग आणि कॅट मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. सो डोंट ट्रीट अ कॅट लाईक अ डॉग. तर जाता जाता फक्त एक छोटा दुसरा प्रश्न की काही घरांमध्ये पक्षी सुद्धा आहेत. आता बरेचसे पक्षी हे शेड्युल्ड असल्यामुळे आपल्याला ते पाळता येत नाही पण काही असे पक्षी आहेत की जे आपण पाळू शकतो तर या पक्ष्यांबाबत काय करावं आणि त्यांची काळजी कशी घ्यावी? पक्ष्यांच्या बाबतीत पण बऱ्याच गोष्टी येतात. बऱ्याच वेळेला ते ओनरच म्हणजे कंप्लेंट असते की खात नाहीये किंवा जो रुटीन जसं खेळायचा जसं त्यांचा आवाज काढायचा तसं काढत नाहीये. तर उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना बऱ्यापैकी थोडा हिट स्ट्रोकचा प्रॉब्लेम होतो तर त्या दरम्यान काही मल्टीव्हिटॅमिन त्याच्यात आहेत की जेणेकरून आपण त्यांचा जो हिट स्ट्रोक आहे त्याच्यातनं आपण वाचू शकतो. त्यांची जागा जशी शक्यतो जेवढी आपल्याला गार वातावरण देता येईल तेवढं आपल्याला देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांचं फूड आहे पाणी आहे तर ते फक्त आपलं वेळेच्या वेळ चेंज केलं पाहिजे. त्याच्यानंतर जो केज आहे तो पण त्यांचा स्वच्छ धुतला गेला पाहिजे अधूनमधून त्या गोष्टी आहे. फक्त हिट स्ट्रोक पासून थोडस जपावं लागतं प्राण्यांना. जसे लव बर्ड्स वगैरे आहेत ते खूपच नाजूक आहेत तर त्याच्याप्रमाणे ते डेफिनेटली जसं तुम्ही बघताय आणि खूप मोठा एक महत्वाचा मेसेज आज आपल्याला या कट्ट्यावर आपल्याला दिसतोय आणि विक्रांतजी हे वारंवार सांगतायत की डॉग्स बिलॉंग टू द कॅनाईन कम्युनिटी कॅट्स आर ॲनिमल्स आणि या डॉग्स आणि कॅट्सला जरी तुम्ही त्यांना तुमच्या घरातले सदस्य मानत असलात तरी सुद्धा डोंट ट्राय टू ह्युमनाइज देम डोंट मेक देम ह्युमन्स अँड डोंट चेंज देअर पर्सनॅलिटी. डॉक्टर साहेब पण हेच सांगतायत की त्यांची पद्धत त्यांचं राहणीमान तुम्ही टोटली तुमच्यासारखं करायला जाऊ नका आणि ते केलं तर डेफिनेटली कुठेतरी तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम क्रिएट करताय.
आताच्या या लॉकडाऊनच्या काळात काळजी कशी घ्या हे आपल्याला दोघांनी सांगितलंय. त्यांची सायकोलॉजिकली काळजी कशी घ्या, थोडा वेळ त्यांना एकटं सोडा. कधी कधी आपल्यालाही बरं वाटतं, नाही का, मी एकटा जरा झोपतो किंवा मी एकटा जरा बसतो, तर तशी गरज त्यांची पण असू शकते हे लक्षात घ्या. आणि ज्या वस्तू नाही खायला द्यायच्या आहेत तर उगाच वाईट वाटून घेऊ नका, मी खातोय पण माझ्या कुत्र्याला नाही खाता येते असं हे मी म्हणेल इमोशनली वाईट वाटणं थांबवा. आणि माझ्या या कुत्र्या किंवा मांजऱ्याला काय महत्वाचं आहे, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे ते बघा. उन्हाळा आहे त्याच्यामुळे त्यांचं वारंवार साफसफाई करणं, त्यांना स्वच्छ ठेवणं, त्यांचं हायजीन मेंटेन करणं, त्यांच्या बरोबर आपलंही हायजीन मेंटेन ठेवणं हे सगळं निश्चित पाळा. जसा हा काळ आपण म्हणतोय आपल्यासाठी डिस्ट्रक्शन पास, तसंच आपल्या या पेट्ससाठी सुद्धा हा काळ डिस्ट्रक्शन पास. आणि याच्यातनं आपण निश्चितच चांगलं बाहेर येणार आहोत आणि आपलं नॉर्मल लाईफ हे निश्चित सुरू होणार आहे. त्याकडे आपण सगळेजण आपापल्या परीने आपला वाटा उचलूयात, मार्गक्रमण करूयात. जी काही पावलं आपल्याला उचलायची आहेत, आपल्या सदस्यांसाठी उचलायची आहेत, आपल्या पेट्ससाठी उचलायची आहेत, ती निश्चित उचलूयात. काळजी घेऊयात, तुमची काळजी घ्या, तुमच्या पेट्सची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तुम्ही दोघं जण या कट्ट्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.